नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राइब करूया आणि समोरील बेल या आयकॉनवर क्लिक करूया। ग्रास सव्वाशे। नाना काका घुंगरकाठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते। वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते। निबार सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग गणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता। निसर्गाने करुणा केली, भाते पिकूनी पिवळी झाली। निसर्गाने करुणा केली, भाते पिकूनी पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले। दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या। शेताची नासाडी चालू होती। शेतावर उंदीर मामा कोपले होते। नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले। त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला। त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले। ते अर्धे अधिक पाण्याने भरले। त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली। पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली। अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले। सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदराची टोळी बाहेर पडली। तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले। पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली। घाईघाईने तीन चार उंदीर पुढे धावले। त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात टपकन पडले। सारे बुडून मरून गेले। सकाळी सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपापाशी आले। आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले। संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले। परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपापाशी गेले। फळीवरची भजी फस्त केलेली होती, पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही। त्यांना फारच आश्चर्य वाटले। हा काय प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले। संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले। रात्र चांदणी होती। निराव शांतता पसरली आणि उंदराची फौज स्वारीवर निघाली। सर्वत्र भजांचा वास सुटला होता। मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले। आपसात काहीसे कुजबुजले। त्यांच्यापैकी चार पाच उंदीर पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकावर बसले व एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला। प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली। ती सर्व भजी त्या चतुर उंदरांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केले। शेरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामांची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला। ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। सगडली